आज 5 सप्टेंबर रोजी जळगाव जामोद तालुका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने कष्टकरी शेतकरी कामगार शेतमजूर छोटे छोटे व्यावसायिक अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांच्या विविध मागण्यांसाठी स्थानिक तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन व सरकार विरोधी घोषणाबाजी करून उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत देशाचे पंतप्रधान यांना निवेदन देण्यात आले. देशामध्ये कोरोना या महामारीच्या काळात छोटे छोटे व्यवसाय करणारे व्यावसायिकांचा व्यवसाय ठप्प झाला. शेतमजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे विविध क्षेत्रांमध्ये काम करणारे कामगार कष्टकरी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच ग्रामीण भागामध्ये या महामारीच्या काळात अंगणवाडी सेविका आशा वर्कर यांनी अतिशय मोठा कामाचा व्याप दिला गेला आहे. कुठल्याही सुविधेचे साधने कविता त्यांचे आरोग्य धोक्यात टाकण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे. अशा अंगणवाडी सेविका आशा वर्कर यांना कोरोनाच्या या काळात काम करताना सुरक्षा साधने देऊन त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा आणि याबरोबरच डॉक्टर स्वामीनाथन कमिशनच्या शिफारशीची अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची शेतकऱ्यांना 50,000 रुपये हेक्टरी मदत देण्यात यावी व छोटे छोटे व्यवसाय यांना दरमहा 7,500 ची आर्थिक मदत करण्यात यावी आणि ऑनलाईन शिक्षण प्रणालीमुळे समाजातील आर्थिक वंचित आदिवासी भटके या समाजातील छोटी छोटी मुले शिक्षणापासून फेकल्या जाऊ नये म्हणून शिक्षण हे शाळेतूनच देण्यात यावे. अशा मागण्यांचे निवेदन आज उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांच्या मार्फत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आले. केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी जिल्हा सचिव रामेश्वर काळे, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव तायडे, पक्षाचे नेते विजय पोहनकर, जिल्हा सचिव सौ सरलाताई, राज्य सदस्य सौ सविताताई चोपडे, नजमा बी वजीर खा, वंदनाताई डोंगर दिवे, अनुसाया खंडाळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. तहसील ऑफिस मध्ये अंगणवाडी आणि आमचे शेतकरी कामगार आहेत त्यांच्यासाठी निवेदन द्यायसाठी आलेलो आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही स्वामीनाथन कायदा लागू करा, विद्यार्थ्यांचं ते शिक्षण ते बदला, त्याच्यानंतर अंगणवाडी ज्या मदती सेविका आहेत त्यांना जे तुम्ही कामं करायला होता त्यांचं त्यांना सॅनिटाईज वगैरे वजनं घ्यायला होता, तुम्ही त्यांचे गुरू भेट द्यायला होता, त्यांच्यासाठी सॅनिटाईज वगैरे आम्हाला काही दिले नाही त्याची पूर्तता करा. एमसी न्यूज करिता आशा इकबाल जळगाव.